दोघं कांदा काढणीच्या कामात व्यस्त होते आणि तेवढ्यात फोन आला आणि दोघांच्या स्वप्नांना पंख फुटले. केलेल्या मेहनतीचं चीज झालं. हे आहेत तुषार शेलार आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री. दोघांनी पोलीस व्हायचं स्वप्न पाहिलं आणि लवकरच ते स्वप्न सत्यात उतरणारे. दोघ शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि नवरा बायकोची पोलिसात निवड झाली. या आनंदात तुषार यांनी आपल्या पत्नीला उचलून घेऊन आपला आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्याच्या पाठीमागे माझे सासू सासरे आई वडील यांचे खूप श्रेय आहे आणि मी माझ्या जिद्दीने मेहनतीने आणि चिकाटीने आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. आज मी नवी मुंबई इथे पुलीस झालेली आहे. 2020 मध्ये तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघांनी पोलिसात भरती व्हायचं अशी शपथच घेतली. मग काय, तुषार आणि भाग्यश्री यांनी पोलीस भरतीसाठी लक्ष केंद्रित केलं. दररोज व्यायाम, घरातील तसंच शेतातील कामांचा नित्य ठेवला. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र या सगळ्याचं चीज झाल्याची भावना तुषार यांनी व्यक्त केली आहे. पोलीस पदी निवड झाली, त्यात माझ्या आई वडिलांचा, भाऊ आणि वहिनीचा आणि माझे सौभाग्य होते भाग्यश्रीचं मोलाचं योगदान. आणि आज मला खरोखर माझं नवीन लग्न झाल्यासारखं वाटतं, कारण आम्ही दोघं एकाच ठिकाणी पोलीस झालो. ब्रेकअप आणि डिवोर्सच्या जमान्यात एकमेकांना साथ देत मेहनत घेत कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं याचंच उदाहरण तुषार आणि भाग्यश्री यांनी सगळ्यांसमोर ठेवलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.